बोरी बुद्रुक येथील संभाजी विद्यालयामध्ये 10वीच्या वर्गात शिकत असलेल्या आविष्कार जाधव याला 100 पैकी 100 गुण मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांनी त्याच्या घरी जाऊन त्याचे अभिनंदन केले। त्यावेळी त्यांच्या समवेत जुन्नर पंचायत समितीचे सदस्य दिलीपराव गांजळे, विघ्नरचे संचालक संतोषनाना खैरे आदी उपस्थित होते। 10वीचा अभ्यास कशा प्रकारे केला, त्याचबरोबर एक शेतकऱ्याचा मुलगा एवढ्या चांगल्या प्रकारे गुण मिळवून यशस्वी होतो याबद्दल आशाताई बुचके यांनी त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या। आशाताई बुचके या मुलाच्या यशाबद्दल बोलताना काय म्हणाल्यात ऐकूयात। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, बोरी। माझे नाव आविष्कार जिजाभाऊ जाधव आहे आणि मला 10वीत 100% पडले। आशाताई इथे माझा सत्कार करायला आल्या त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि मी श्री संभाजी विद्यालय बोरी बुद्रुक येथून शिक्षण घेतले आहे आणि पुढे मी 11वी 12वी करून IIT मध्ये मला जायचे आहे। त्यासाठी ताईंनी मला मौल्याचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आज आपण आविष्कारचा खऱ्या अर्थाने सत्कार करतोय। आविष्कार आणि त्याचा सत्कार, आविष्कार जाधव परिवाराचं निश्चितपणाने नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार हा विश्वास आहे। कारण जो मुलगा पहिलीपासून आत्तापर्यंत फर्स्ट राहिला तो 9वीमध्ये, कारण लोक म्हणतात कोरोनामुळे लोक क्लीन चिट मिळाली, विद्यार्थ्यांना सोपे पद्धतीने मार्क्स मिळाले, परंतु 9वीच्या आधारे 10वीचं आत्ता त्यांचे मार्क्स आहेत। आणि 9वीला ज्याने 97% मिळवले, ज्याचा भाऊ देखील पहिलीपासून आत्तापर्यंत तो देखील मेकॅनिकल इंजिनियर आहे, आणि अशा भावाचा हा छोटा भाऊ निश्चितपणाने आविष्कार घडवणार। आणि या ठिकाणी त्याचं जे स्वप्न आहे, कदा त्याच्या आईचं स्वप्न आहे की हा संभाजी विद्यालयातला विद्यार्थी उद्या मुंबईसारख्या रुईया कॉलेजमध्ये जाणार आहे, आणि रुईया कॉलेजचा स्टुडंट म्हणून त्या ठिकाणी तो निश्चितपणाने स्वतःला डेव्हलप करेन, पर्सनॅलिटी डेव्हलप करेन, आणि आपल्या आयुष्यातलं स्वप्न त्याला IIT ला जायचं आहे। पवई या ठिकाणी IIT ला जात असताना त्याने आज केलेले कष्ट त्याला पुन्हा एकदा 12वीपर्यंत ते टिकवायचे आहेत, आणि मगच खऱ्या अर्थाने त्याचं स्वप्न साकार होणार आहे। आणि हा दृढ विश्वास आविष्कार पुढे नेणार आहे। आणि आमच्या सर्वांच्या या ठिकाणी कारखान्याचे डायरेक्टर संतोष नाना खैरे, पंचायत समितीचे गटनेते दिलीपजी गांजाळे, या ठिकाणी त्याचप्रमाणे आदिवासी विभागातला आमचा तडफदार नेतृत्व करणारा पंडित मेमाणे, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्यासोबत आविष्कारचे मम्मी पप्पा, ताई, आणि माजी सरपंच, मी आशा त्या आशा, म्हणून आशाची आशा पूर्ण होणार, आईचं स्वप्न बाबाचं स्वप्न साकार करणार। आणि निश्चितपणाने आज आम्ही त्याच्या घरी आलो, सगळे म्हणत होते की त्याला आपण कुठेतरी बाहेर सत्काराला बोलूया, इकडे यायला रस्ता नाही आहे। मी म्हटलं नाही, आपल्याकडे पद्धत आहे की चमत्कार दाखवला की लोक नमस्कार करायला जिथे असेल तिथे जातात शोधत त्या विद्यार्थ्याला। आणि म्हणून या आपल्या देशातली संस्कृती अशी आहे, परंतु परदेशात असं नाही आहे। परदेशात चुणूक असलेला विद्यार्थी शाळेत जेव्हा त्याचं लक्षण लहानपणीच दिसून येतं, तर तिथे सरकार त्याला मदत करून पुढे आणण्यासाठी प्रयास करत असतं। आणि खंत वाटते का ती परंपरा आपल्याकडे नाही, पण येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट व्हावी, आणि अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या गगनात भरारी घेण्यासाठी, त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने देखील आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी आपल्या असणारं म्हणजे चमत्कारच दाखवायची गरज नाही आहे, तर खऱ्या अर्थाने अशा मुलांना संधी मिळण्यासाठी, पुढाकार घेण्यासाठी आमच्या सरकारनी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून सरकारपर्यंत हा आवाज पोहोचवला पाहिजे आणि यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिला पाहिजे। म्हणजेच खऱ्या आज जो हा सत्कार आहे तो सत्कार मी लागेल हा मला विश्वास आहे। आणि म्हणून भाऊ तू काळजी कर नकोस, या ठिकाणी चेअरमॅननी सकाळपासून नाना त्यांच्या संपर्कात होते आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कधी येणार आहात, आणि मी सांगितलं की संध्याकाळी, नानांनी सांगितलं आम्ही पोहोचणार आहोत,
या ठिकाणी तुम्ही तयारीत होतात की ताई आज इथे आहेत. मी खरोखरच तुला शुभेच्छा देत असताना धन्यवाद, तुझ्या शुभेच्छा इतक्या भरभरून आहेत की खुद को कर बुलंद इतना, बंदे खुद को कर बुलंद इतना की खुदा भी बंदे से पूछे की बता तेरी अजा क्या है. इतका स्वतःला उंचीवर नाही, इतक्या उंचीवर नाही की देवानेच तुला विचारलं पाहिजे की बोल तुला काय हवं आहे. अशा पद्धतीच्या शुभेच्छा तुझ्यासाठी आमच्या सर्वांकडनं. आता एक शेतकऱ्याचा मुलगा ग्रामीण भागामधल्या शाळेमध्ये 100 पैकी 100 गुण मिळवतो, काय सांगाल आपण? निश्चितपणाने याच्या मागे घरातले संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आपण पाहतोय की बोरीची जाधववाडी आणि या जाधववाडीमध्ये असणारा हे जाधव परिवार आणि ह्या परिवारामध्ये असणारे संस्कार की जेणेकरून मोठा भाऊ देखील तितकाच तडफेचा आहे. काय नाव तुझं? तेजस. बघा आता नावं पण अशी ठेवली आहेत आई बाबांनी ना, तेजस म्हणजे खरोच तेजस्वी. अरे पुढे बाबा, तेजसने जाधव परिवारामध्ये जन्म घेतला. तेजसने जाधव परिवारामध्ये जन्म घेतला. आमच्या आशाताई या गावच्या सरपंच झाल्या, पण तेजसने देखील आपलं तेज जाधव परिवारामध्ये पहिलं दाखवलं, सुनूक दाखवली, शिक्षणामध्ये गुणवत्ता राखली. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षण हेच माध्यम आहे उंचीवर जाण्याचं. मग युल्याच्या घरामध्ये जे संस्कार त्याला मिळाले ते आईबाबांकडनं, आजी आजोबांकडनं मिळाले आणि इथे असणाऱ्या त्याच्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांकडनं त्याला जो प्रोत्साहन मिळालं आणि तेच पाहता पाहता छोट्याला वाटू लागलं, आविष्कारला वाटलं की मी सुद्धा दादाच्या पुढे जाणार. आणि खऱ्या अर्थाने ते संस्काराचा भाग आहे. संस्कार चांगले मिळाले आणि एक एक तरुण घडला. मला खरं सांगू का, वाणीचे बाज का आनंद जास्त होतो आहे ह्या दोघाही तरुणांना भेटून. पण जिथे जावं तिथे महिलांचीच संख्या जास्त, मुलींचीच प्रत्येक ठिकाणी कटआउट आहे. कुठे पुणे जिल्ह्यात तुम्ही कुठेही जा, आज प्रत्येक ठिकाणी सर्वाधिक मुलींची संख्या, त्यांची टक्केवारी. आणि ते पाहिल्यानंतर कुठे ते खंत वाटते का तरुण मागे का. पण आज माझ्या ह्या दोन तरुणांना बघून मला देखील त्यांचा अभिमान वाटतोय की खऱ्या अर्थाने संस्कार आणि संस्कृती या छोट्याशा घरात घेऊन एक दिवस या ठिकाणी निश्चितपणाने हा त्या उंचीवर जाईल, ज्या उंचीवर गेल्यानंतर जाधववाडीकरांना, संपूर्ण जुन्नर तालुक्याला, शिवछत्रपतींच्या भूमीतला जन्मलेला हा आविष्कार, तेजस आणि आविष्कार या महाराष्ट्रात नव्हे तर देशात नाव मिळवेल अशी अपेक्षा त्याच्याकडनं व्यक्त करते. 10वीला 100 पैकी 100 मार्क पडतील असं तुला कॉन्फिडन्स होता? हो, 100 पडतील असं तर वाटलं नव्हतं, पण 98-99 पडतील असं वाटलं होतं. यशापाठीमागे कोण? या यशापाठीमागे माझा भाऊ, माझे आई वडील आणि माझे शिक्षक, या सर्वांचं श्रेय आहे. आणि ज्यांनी मला इथपर्यंत येण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्या सर्वांचं श्रेय आहे. कोरोनाच्या काळात तुला 100 पैकी 100 मार्क पडले. काही वेळेला लोक असं म्हणू शकतील कदाचित ही कोरोना बॅच आहे, तू काय सांगशील? तर असं नाही की कोरोनामुळे 100 पडले, तसे पडले असते कारण मी अभ्यास केला होता खूप. 90% त्यात इन्वॉल्व होते आणि 10वीचे आम्ही शाळेत जाऊन पेपर दिलते, त्यामुळे कोणी म्हणायची हेच नाही. एक शेतकरी कुटुंबातील तू मुलगा, म्हणजे सगळं घरचं पाहून अभ्यास वगैरे कसा करायचा? घरात तर गोंधळ असायचा, त्यामुळे पाहुण्यांचं येणं जाणं, तर मी शेताकडे जाऊन अभ्यास करायचो तिकडे 5-7 तास. डोळ्यासमोर आदर्श कोणाचा? APJ अब्दुल कलामांचा. पुढे काय पुढे काय व्हायचं? मला पुढे IIT मध्ये जायचंय आणि मला कम्प्युटर सायन्स मधून डिग्री घ्यायची. तुमचा मुलगा 10वीमध्ये 100 पैकी 100 गुण मिळून प्रथम आला, आज आशाताई तुमच्या घरी आल्यात, काय तुमच्या भावना? खूप भरून आल्यासारखं वाटतंय. आणि माझी एवढीच इच्छा आहे, माझी संपत्ती नाही वाढली तरी चालेल, पण माझी दोन्ही मुलं अगदी तालुक्यात नाही तर राज्यात चमकावी असं माझी खूप इच्छा आहे. ही संपत्ती आहे ना तुमची? हो, संपणारी. हो, संपत्ती. त्याचप्रमाणे आक्रमक आणि हा आदर्श केवळ ना केवळ फक्त तुमचा माझ्या डोळ्यापुढे आहे. आक्रमकतेनेच काही केल्याशिवाय काहीही भेटत नाही. आणि त्याचप्रमाणे ही माझी दोन मुले, लहानपणापासून मी त्यांचा पाया भक्कम केला. आम्ही ज्या काळात शिकलो त्या काळात इंग्लिश एवढं फास्ट नव्हतं, परंतु जो पाया होता त्यांचा तो पाया आहे ना. आम्ही 5वी ते 7वी 8वी पर्यंत आम्हाला पूर्ण करता आला. माझं MA शिक्षण आहे आणि माझ्या मिस्टरांचं MCOM आहे.
जुन्या याच्यात हा आम्ही दोघांनी नाही आपल्याला काही जमलं पण मुलांना घडवायचं हा आमचा काय पहिल्यापासून. आज त्या निमित्तानं ताई आमच्या घरी आल्या, गांजाळे साहेब आले, वाणी साहेब आले आणि नाना. नाना तुमची तर आम्ही किती दिवस असं वाट पाहत होतो. पांडू मामा सांगायचे की नाही नाही नाना आपल्याकडे येणार येणार आणि त्या निमित्ताने तुमची भेट झाली. मावळातील आमचे बंधू हेही आमच्या मुलाचं कौतुक करण्यासाठी आमच्या घरी आलेत आणि त्या निमित्ताने आमच्या गावातील आमचे शिवसेना प्रमुख होते आणि ताईंचे अनुयायी पहिल्यापासूनचे आमचे चेअरमन खरेदी विक्री संघ संचालक हे सर्व त्या निमित्ताने आमच्या घरी आले. सर्वांचं मनपूर्वक मी आभार मानते आणि पांडू मामांनी हे सहकार्य करतातच नेहमी 5 वर्षात केलं पदच असं अशी माझी अपेक्षा नाही. आपण नेहमी गावाचं चांगलं कार्य करण्यात नेहमी आग्रही राहू एवढं चांगलं. आलेल्या सर्वांचं मी धन्यवाद मानते, आभार मानते. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.